यानंतर बघूया टॉप नाईन बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. पंकजांच्या रक्तात भाजप, त्या कुठलाही वेगळा निर्णय घेतील वाटत नाही. पंकजांची भेट घेऊन चर्चा करणार. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मला वाटतं की त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यांनी शेवटी साखर कारखाने आजकाल अडचणीमध्ये आहेत, सर्वच साखर कारखाने अडचणीमध्ये आहेत, पण पंकजाताईबद्दल कुठलाही गैरसमज आणि अफवा मात्र करू नये असं मला वाटतं. पंकजा मुंडेंचा कारखाना वाचवण्यासाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात. कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार. धनंजय मुंडे स्वतः करणार पंकजा मुंडेंची चर्चा. पंकजा मुंडेंना भाजपात राम वाटत नसेल तर त्यांनी निर्णय घ्यावा. पंकजा मुंडेंच्या नाराजीवर विजय वडेट्टीवारांचं सूचक भाष्य. त्यांना वाटत असेल की या पक्षामध्ये राहून राम नाही, या पक्षात राहून श्रीराम नाही, त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घ्यायचा. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नाही तर 145 आमदार लागतात, मोहित कंबोज यांचं ट्विट. ट्विटमुळे भाजप आणि अजित पवार गटातील वाद उघड. मात्र वरिष्ठांच्या तंबीनंतर कंबोज यांच्याकडून ट्विट डिलीट. असं लिहिलं म्हणजे अजित पवार गटाला डिवचलं का हो? अहो साहेब, ते 145 आमदार लागतात आता हे तर सर्वांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे याच्यात काही डिवचणं वगैरे नाही आहे. भाजपमध्ये आगामी काळामध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता. नाना पटोले यांचा मोठा दावा. तर पटोलेंना भाजप कळलं नाही, भाजपत कधी स्फोट होणार नाही, बावनकुळेंचा विश्वास. मी अनेकदा सांगितलं की भाजपमध्ये खतखत मोठी आहे, कधी पण स्फोट होऊ शकतो. आणि जे आता तुम्ही प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्येच अनेक उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आणि भाजपमध्ये पुढच्या काळात मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येते. हिवाळी अधिवेशनापर्यंत वडेट्टीवार मंत्री असतील अशी चर्चा. भाजप आमदार नितेश राणेंचा दावा. तर मंत्रीपदाविषयी नितेश राणेंनी वावड्या उठवू नयेत. राणेंनाच वारंवार पक्ष बदलण्याची सवय, वडेट्टीवारांचा निशाणा. विरोधी पक्ष नेता हे दिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे आमच्या महायुती सरकारमध्ये. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 1.5 तास चर्चा. फडणवीसांच्या सागर बंगल्यावरच्या बैठकीत पालकमंत्री पदाबाबत चर्चा. गणपती दर्शनाच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांची खलबत. बारामतीमध्ये कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळे जिंकणार. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य. और पवार फॅमिली भी मालूम है, पवार परिवार भी मालूम है और बारामती की राजनीति भी मालूम है. लेकिन कोई भी वहां चुनाव लड़े लेकिन सुप्रिया सुळे जीत जाएगी. तर सुनेत्रा पवारांचं सामाजिक काम खूप चांगलं. सुनेत्रा पवार खासदार झाल्या तर चांगलंच होईल, नितेश राणेंचं वक्तव्य. ते असंख्य लोकांना जीवनदान देण्याचं आणि त्यांच्या मदत करण्याचं काम सुनेत्रा वहिनी वर्षानुवर्ष करत आहे जेवढी मला माहिती आहे. म्हणून सुनेत्रा वहिनी अगर उद्या खासदार झाले तर हे महाराष्ट्राचं आणि देशाचं आणि त्या मतदारसंघाचं भलं होणार आहे.